उज्ज्वलाताई आपले पती शशिकांत बांदल यांच्यासोबत एक छोटे खाणी हॉटेल चालवायच्या. मात्र नीरा देवघर धरणाचं काम सुरू झालं आणि हॉटेलचा व्यवसाय बंद पडला. जिथे हॉटेल होतं तिथून जाणारा रस्ता या धरणाच्या कामामुळे बंद होता. पर्यायाने येथे लोक येणं कमी होत गेलं. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला. 8 वर्ष हा व्यवसाय बंद होता पण उज्ज्वलाताई बांदल खचल्या नाहीत. रस्ता सुरू होताच त्यांनी नव्याने सार्थक हॉटेलची मेढ 2010 पुन्हा रोवली. त्यावेळी केवळ वडापाव आणि चहा या 2 पदार्थांवरच हे हॉटेल सुरू करण्यात आलं. पण नंतर त्यात वाढ होत गेली. काही काळाने अगदी प्रायोगिक तत्वावर मटणाचे पदार्थ येथे ठेवण्यात आले. त्यातही काळ्या मटण थाळीला खवई यांची मागणी होती. उज्ज्वलाताई ही थाळी आजही स्वतः बनवतात. येणारा प्रत्येक ग्राहक जेवणाने तृप्त होऊन जात असल्याने नाव होत गेलं आणि हळूहळू हॉटेल व्यवसायात जम बसत गेला. 2021 कष्टाचं चीज झालं आणि एका नवीन सुंदर वास्तूत सार्थकचं स्थलांतर झालं. या हॉटेलला असलेला अस्सल ग्रामीण लुक आणि तिथे मिळणारं झणझणीत पण घरगुती तसेच चविष्ट मांसाहारी पदार्थ हे या हॉटेलचं वैशिष्ट्य ठरलंय. सार्थकमध्ये आजही उज्ज्वलाताईंनी किचन कोणाच्याही हातात दिलेलं नाही आहे. कितीही लोक येऊत त्यांना त्यांच्याच हातचं जेवण मिळणार याची शाश्वती येथे येणाऱ्या ग्राहकांना असते. ग्रामीण भागात असून देखील उज्ज्वला शशिकांत बांदल यांनी व्यवसायात घेतलेल्या भरारीची दखल घेत दैनिक प्रभातने त्यांना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित करत पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. या निमित्ताने उज्ज्वलाताईंशी साधलेला संवाद. हा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे. असे मी कार्यक्रम बरेच केले पण असा कार्यक्रम कधीच पाहिला नाही. जो प्रभातने आज जो सर्वांना मान सन्मान दिलेला आहे आणि जो कार्यक्रम केलेला आहे खरंच खूप छान केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. म्हणूनच आता तुम्ही विविध क्षेत्रातील महिला इथे पाहिलं असतील तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या काम करतच असतात. फक्त त्यांची एक निवड करणं आणि त्यांना कुठंतरी पुढं आणणं हे प्रभातनी काम केलेलं आहे. त्यातल्या काही मोजक्या महिला आहेत, अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी काम करतच असतात. आणि अशा बाकीच्या महिलांना पण हा सन्मान मिळावा अशी माझी इच्छा आहे.